नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर। अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज दिवाळीचा नरक चतुर्दशीचा दिवस। नरक चतुर्दशी म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी। नरक चतुर्दशीचं मुख्य महत्त्व म्हणजे काय माहिती आहे का? पहाटेच्या आंघोळी। पहाटेच्या म्हणजे 6:30-7 नाही बरं का, आकाशात तारे ज्या वेळेला असतात, सूर्योदय झालेला नसतो, बाहेर अगदी मस्त अंधार असतो, गारवा पसरलेला असतो, थंडी मी म्हणत असते। आता हल्ली थंडी एवढी नसते, पण पूर्वीचं मला एकदम आठवलं, थंडी मी म्हणत असते। अशा वेळेला गरम गरम बंबातल्या पाण्याने आंघोळी म्हणजे नरक चतुर्दशीची आंघोळी। या दिवशी विशेषतः पुरुषांच्या आंघोळी असतात, कारण धनत्रयोदशीला बायकांच्या झाल्या, या दिवशी पुरुषांच्या आंघोळी आणि सगळ्या बच्चे कंपनींच्या आंघोळी। सकाळी पहाटे सगळ्यांनी उठायचं आणि आंघोळी करायच्या। ज्यांची पहिली आंघोळी होईल, म्हणजे मला लहानपण आठवलं माझं आत्ता, ज्यांची पहिली आंघोळ होईल त्यांनी बाहेर जाऊन पहिल्यांदा फटाके उडवायचे। आई आम्हाला सांगायची की अरे लवकर आंघोळ नाही झाली तर नरक मिळेल, नरकात जाल। आता नरकात जाल हे काही माहिती नव्हतं, पण काहीतरी होतं आहे आणि त्याच्याकरता आपण ही लवकर आंघोळ केलीच पाहिजे असं आमच्या मनात असायचं। आणि त्याहीपेक्षा मुलांच्यामध्ये एक चढाओढ असायची की ज्याचा पहिला फटाका उडेल त्याची पहिली आंघोळ, आणि आपल्या घरचा फटाका पहिला उडावा म्हणून आमची सगळी धावपळ। पहाटे 3:30-3:00 आमची आई किंवा आजी सगळेजणं आंघोळीची तयारी करायचे। बंबामध्ये गरम गरम पाणी उकळायचं, गंगाळात पितळीच्या बादलीमध्ये ते पाणी, विसणाचं पाणी आणि गरम पाणी असं काढलं जायचं। पहिल्यांदा पाट्यावर आम्हाला बसवायचे आणि नंतर पाट्याभोवती छोटीशी रांगोळी काढली जायची। अजूनही आपण नरक चतुर्दशीला पाट मांडतो, पाटाभोवती छोटी रांगोळी काढतो, त्याच्यावर हळद कुंकू वाहतो। एका चांदीच्या वाटीमध्ये किंवा कुठल्याही वाटीमध्ये सुगंधी तेल घ्यायचं। पहिल्यांदा 5 बोटं जमिनीला लावायचे आणि ज्याला तेल लावतो आपण ते त्याला नमस्कार करतात, आणि मग नंतर डोक्यापासून म्हणजे केसापासून तेल लावायला सुरुवात करायची। प्रथम आई आजी लावायची आणि मग बाकीचे मंडळी, कोण घरामध्ये काकू मावशी असतील त्या लावायचे। अशा तऱ्हेने छान सगळ्या अंगाला तेल लावलं जायचं आणि नंतर आंघोळ केली जायची। आंघोळीलासुद्धा आजी किंवा आई कोणीतरी मोठी माणूस आंघोळ घालायचे। चांगलं उठणं चोळलं जायचं, नवीन साबण काढला जायचा, 4 दिवस नवीन नवीन साबणं ही बाथरूममध्ये असायचे। उठणं आणि साबणाने छान आंघोळ निम्म्यावर आली की आई 2 कणकेचे दिवे घेऊन यायची। 2 कणकेचे दिवे आणि त्याच्या बाजूने 2 छोटे छोटे असे मुटकुळ्यासारखं असायचं। निम्मी आंघोळ झाली, त्या दिव्यांनी आई आम्हाला ओवाळायची। ओवाळून 1 दिवा उजव्या बाजूला ठेवला जायचा आणि ओवाळून 1 दिवा डाव्या बाजूला ठेवायचा, आणि मग त्याच्यानंतर उरलेली आंघोळ असायची। आंघोळ झाल्यानंतर नवीन कपडे घालायचे, प्रथम देवाला घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करायचा आणि दिवाळी साजरी व्हायला सुरुवात व्हायची। अशी ही नरक चतुर्दशीचं अभ्यंग असणार। नरक चतुर्दशीची पण एक कथा आहे बरं का, ती कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते। पूर्वी नरकासूर नावाचा एक असूर राहत होता। आता असूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की काळा कभिन्न, उंच, जाड, मोठा, डोक्याला शिंग असलेला असा असूर आपल्या डोळ्यासमोर येतो। पण माझ्या मते तसे असूर नसावेत, ज्यांची असुर प्रवृत्ती असेल, वाईट प्रवृत्ती असेल त्यांना असूर म्हटलं जात असावं। या नरकासुराचा जनक राजाने सांभाळ केला, 16 वर्ष सांभाळ केला, त्याच्यावर अतिशय चांगले संस्कार केले। पण काही दिवसांनी त्याचा एक बाणासूर नावाचा एक मित्र असूर होता आणि त्याच्याशी त्याची मैत्री झाली। हळूहळू मैत्री वाढली। बाणासूर हा खरंच वृत्तीने असूर होता, अतिशय वाईट प्रवृत्तीचा होता। अर्थात व्हायचं तेच झालं, नरकासूर आणि बाणासुराची मैत्री झाली आणि बाणासुरामुळे नरकासूरसुद्धा वाईट प्रवृत्तीचा झाला। तो सगळ्यांना त्रास द्यायला लागला, देव, गंधर्व, मानव सगळेजणं त्याच्या त्रासाला अतिशय कंटाळले। त्याचा हा त्रास इतका वाढला की वशिष्ठ ऋषींनी त्याला शाप दिला आणि त्याला सांगितलं की तुझा मृत्यू हा विष्णूच्या हाताने होईल। आता शाप म्हटल्यानंतर नरकासुराला भीती वाटली असेल आणि त्याने घनघोर तप केलं आणि त्याच्या तपामुळे ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले। ब्रह्मदेवाने त्याला कधीही मृत्यू येणार नाही असा वर दिला।
त्यामुळे काय नरकासुराला खूपच फावलं. मग तर त्याने आणखीन उच्छाद मांडला, आणखीन सगळ्यांना त्रास द्यायला लागला. सगळ्या राजांवर त्याने हल्ले केले, त्यांच्याशी युद्ध केलं, त्यांच्या राण्या, सगळ्या राजकुमारी, बायका यांचं त्याने अपहरण केलं आणि एका मोठ्या पर्वतावर त्यांना डांबून ठेवलं. जवळजवळ 1600 एवढ्या बायका त्याने त्या गडावर डांबून ठेवल्या होत्या. आणि इतका त्याचा त्रास वाढला होता की सगळे देव आणि दानव ऋषी कृष्णाकडे गेले आणि कृष्णाला त्याने विनंती केली की ह्या नरकासुरापासून आम्हाला तू वाचव, आपल्यावर कुणी हल्ला करू नये. नरकासुराने त्याच्या महालाभोवती किंवा त्याच्या किल्ल्याभोवती अग्नी, पाणी, ह्याचं जंगल ह्याचं इतकं आजूबाजूला वाढवून ठेवलेलं होतं किंवा इतकं त्याने तटबंदी केली होती की कुणीही सहजासहजी नरकासुराच्या राज्यामध्ये येऊ शकत नव्हता. म्हणून कृष्णाने गरुड हे वाहन घेतलं, कारण गरुड खूप उंच उडतो, गरुड हे वाहन घेतलं आणि त्याच्यावर स्वार होऊन कृष्ण नरकासुराच्या राज्यात गेला. तिथे नरकासुराचं आणि कृष्णाचं घनघोर युद्ध झालं. त्यात कृष्णाने नरकासुराचा वध केला, त्याचे 2 तुकडे केले आणि तेव्हापासून नरक चतुर्दशी ही आपण साजरी करायला लागलो. अर्थातच देव, नंतर ऋषी, मानव यांना खूप आनंद झाला. आणि ज्या वेळेला कृष्णाच्या लक्षात आलं की त्याने एवढ्या बायकांना तिथे डांबून ठेवलं आहे, त्या सगळ्यांची मुक्तता, त्यांची सगळ्यांची सुटका कृष्णाने तिथून केली. पण त्याच वेळेला कृष्णाच्या असंही लक्षात आलं की ह्या बायकांना आता समाजात काय स्थान मिळणार, कुणीही त्यांच्याशी पुन्हा लग्न करणार नाही. आणि म्हणून त्याच्याकरता कृष्णाने त्यांना समाजात स्थान मिळावं म्हणून त्यांच्याशी लग्न केलं. आपल्याला असं वाटतं की कधी चेष्टेत आपण म्हणतो की कृष्णाला इतक्या बायका होत्या, पण तसं नाही आहे. त्या बायकांना स्थान मिळावं म्हणून कृष्णाने त्यांच्याशी लग्न केलं. अशा तऱ्हेने नरकासुराचा वध झाला आणि आपण नरक चतुर्दशी ही त्याकरता साजरी करतो. कशी वाटली तुम्हाला ही माहिती? अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.